लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक महापालिका प्रशासनातर्फे अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुनील औवाड यांच्या नेतृत्वाखाली विभागातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीस्थळांना पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आलं, तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले। यावेळी स्थानिक कलाकारांनी मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध अंगी असलेल्या कला सादर केल्या। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि श्रोत्यांनी या सर्वाला भरभरून दाद दिली। यावेळी नाशिक रोड विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुनील औवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाविषयी माहिती दिली। राष्ट्रीय स्वातंत्र्य 75वा महोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्ताने नाशिक रोड विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये सर्व आमचे विभागीय कार्यालयातले कलाकार भाग घेत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित चाललेला आहे। या कार्यक्रमाकरता अशोक साळवे, निलेश साळी, सुभाष निकम, संजय कुलकर्णी यांच्यासह अग्निशमन विभाग, पाणीपुरवठा विभाग, घरपट्टी आणि कर विभाग, जाहिरात विभाग, स्वच्छता विभाग, सुरक्षा विभागाच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येनं टेक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।